नमस्कार, मी सीमा। सीमाज कॉर्नरमध्ये मी तुमचे खूप स्वागत करत आहे। लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला आपण देवीची खणा नारळाने ओटी भरतो, ती ओटी कशी भरावी आणि ओटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर देवीला ओटी भरताना आपण नऊवारी साडी का वापरावी आणि देवीला जाणारा खण हा त्रिकोणी आकाराचाच का असावा हे सर्व जाणून घेणार आहोत। नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच घरात जे आपण घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची आपल्याकडे पद्धत आहे। ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते। याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात। आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पाहूया। साडी, खण, नारळ, हिरव्या बांगड्या, काळे मणी किंवा मंगळसूत्र, पाच फळे किंवा पाच फळे नसतील तर तुम्ही एक फळसुद्धा घेऊ शकता, गहू किंवा तांदूळ, खारीक, खोबरे, सुपारी, बदाम, हळकुंड, प्रत्येकी एक एक आपल्याला लागणार आहे। घटस्थापना झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी देवीची ओटी भरत नाही, तर देवीची ओटी ही घटस्थापनाची सांगता होत असताना भरली जाते। देवीची ओटी ही नेहमी अष्टमी किंवा नवमीला भरावी। आता आपण देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूया। एका ताटात साडी ठेवावी। आपल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी। देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते। साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा, याऐवजी आपण लाल किंवा केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता। एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, ज्यांचा रंग देखील शुभ असावा जसा लाल, सोनेरी किंवा इतर, तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी। हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी। अनेक लोक पाच वाण ठेवतात, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी। ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे, याला तांबूळ असं म्हणतात। यात सुपारी, तंबाखू नसावे। त्यानंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे। देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीचे साहित्यावर तांदूळ घावेत। मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते, तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिनीला पण देऊ शकता। तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे, यासोबत गुरुजींना शिदा द्यावा। देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ते आपण पाहूया। देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे, कारण नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे। नऊवारी साडीतील नऊ वार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात। नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे समावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय। नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून शक्यतो देवीलाही सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करावी। त्याचबरोबर देवीला अर्पण केला जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असावा, तर त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे। ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते। देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे असे होते। तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ती सांगितलेली आहे। ही देवीची ओटी तुम्ही अष्टमी किंवा नवमीला भरावयाची आहे। तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही
आपल्या कुलदेवीला जाऊन सुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा घरामध्ये घटासमोर सुद्धा देवीची ओटी भरू शकता। अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला देवीची ओटी भरायची आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर सीमाज कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा। त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।